नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये येथे भरती निघालेली आहे मित्रांनो आणि ही जी भरती आहे ही कायदा लिपिक सहसंशोधन सहयोगी या पदांसाठी बघा ती निघालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण या भ भरतीविषयी सविस्तरपणे माहिती घेणार आहोत तसेच आपण कशाप्रकारे ते अप्लाय करू शकतो अर्ज करू शकतो ही सर्व माहिती बघा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर पहा वेळ न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर पहा मित्रांनो सर्वात आधी जे आहे बघा इथे नव्वद जागांसाठी बघा हे इथे भरती निघालेली आहे आणि यामध्ये बघा यांनी जे पेमेंट यांनी म्हटलेलं आहे तर ते ऐंशी हजार रुपये पर मंथ बघा इथे म्हटलेलं आहे आणि जे तुमचा हा जो टर्म राहणार आहे हा शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट येते हे राहणार आहे मित्रांनो आणि त्यासोबतच तुम्ही इथे बघू शकता की यांनी जी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे तर ती विधी पदवी येथे म्हटलेलं आहे मित्रांनो हे बघा तुम्ही इथे द कँडिडेट मस्ट बी अ लॉ ग्रॅज्युएट हॅविंग अ बॅचलर डिग्री इन लॉ आणि फ्रॉम एनी स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश बाय लॉ इन इंडिया अँड रिकॉग्नाइज्ड बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया फॉर एनरोलमेंट ॲज अँडवो ॲडव्होकेट अशा प्रकारे जे यांनी येथे विधी पदवी सांगितलेल्या आहे आणि त्यासोबतच जे आहे मित्रांनो यांनी संगणक ऑपरेशनचे जे ज्ञान असणार असल्याचे सांगितलेले आहे तुमच्याकडे जे आहे कॉम्प्युटरचं नॉलेज इथे असायला हवं त्यानंतर बघा एज लिमिटसुद्धा याने दिलेलं आहे की वीस वर्षाच्या कमी आणि बत्तीसच्या बस, बस वर येथे नसायला हवं आणि त्यासोबतच तुम्ही जे तुमचं एज आहे ते कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट इथे करू शकता आणि सोबतच बघा याने मेथड ऑफ सिलेक्शन बघा इथे सांगितलेलं आहे तर यांनी म्हटलेलं आहे की तीन फेजमध्ये जे आहे तुमची इथे एक्झाम होणार आहे त्यासोबतच बघा फर्स्ट फेज जे राहणार आहे ते मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन इथे राहतील आणि त्यानंतर सेकंड जे राहतील ते सब्जेक्टिव्ह रिटर्न टेस्ट इथे राहणार आहे तुमची त्यानंतर जे तिस तिसरा फेज राहणार आहे तो इंटरव्ह्यू राहणार आहे आणि या सर्व फेजमधून जे आहे तुमचं ते सिलेक्शन येथे होणार आहे आणि जे तुमचं टेस्टचं जे सेंटर राहणार तर तुम्ही ते चॉईस करू शकता यामध्ये तुम्ही बघा इथे बेंगलुरू भोपाल भुवनेश्वर चंदीगड चेन्नई देहरादून दिल्ली गांधीनगर गुवाहाटी आणि हैदराबाद इम्फाल जोधपूर कोलकाता लखनऊ मुंबई नागपूर पाटणा पुणे रायपूर रांची श्रीनगर तिरुवनंतपुरम अँड विशाखापट्टनम हे जे एवढं आहे यांच्यापैकी तुम्ही येथे सेंटर येथे सिलेक्ट करू शकता त्यासोबतच बघा डेट ऑफ एक्झामिनेशन बघा इथे यांनी दिलेली आहे आणि मित्रांनो हा जो पी डी एफ आहे हा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता व याविषयी सविस्तरपणे जे आहे हे वाचू शकता आणि बघा यांची वेबसाईट यांची यांनी दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एस सी एस आय डॉट जी ओ वी डॉट इन तर या सुप्रीम कोर्टाच्या जा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अधिक माहिती इथे घेऊ शकता आणि बघा याच्यासाठी जे फी लागणार आहे मित्रांनो तर पाचशे रुपये ते फी लागणार आहे आणि सोबतच जे आहे ते बँक चार्जेस येथे लागतील आणि त्यासोबतच बघा अर्ज करण्याचा जो कालावधी यांनी दिलेला आहे तो दिलेला आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस ते पंधरा दोन दोन हजार चोवीसपासूनपर्यंत हे अर्ज तुम्ही ते करू शकता आणि त्यासोबतच बघा जनरल इन्स्ट्रक्शन काही इथे दिलेले आहे तुम्ही हे वाचून घेऊ शकता यामध्ये जो तुम्ही फोटोग्राफ वगैरे अपलोड करसाल किंवा सिग्नेचर तर त्याचे जे साईज वगैरे जे आहे ते यांनी सांगितलेले आहे स्कॅन करून तर पा मित्रांनो अशा प्रकारे जे एकंदरीत सर्व आ, माहिती जी आहे आपण या भरतीविषयी ते घेतलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये सुचू शकता आप आपण त्याचं उत्तर देण्याचे प्रयत्न करू तर पहा व्हिडिओ थांबूया ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद